खेळामधून वेळ मिळून सिनेमा पाहायला मिळतो आणि उरी सिनेमा पाहायला असं कोण कोण हात वर करा. उरी सिनेमा पाहायला असं कोण कोण हात वर करा. कितने लोगों ने उरी फिल्म देखी है, हाथ ऊपर करो. सो हाउ द जोश, हाउ द जोश, हाउ द जोश. असा जोश खेलो इंडिया तुम्ही दाखवला आणि महाराष्ट्र नंबर वन वर आणल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि या खेलो इंडियाचं आयोजन करत असताना हे एशियन गेम्स ऑलिम्पिक लेवलचं झालं पाहिजे असं आम्ही डे वन पासून आमच्या अतिरिक्त मुख्य सचिव कृष्णा मॅडम, आमचे आयुक्त केंद्रेकर साहेब, सोपल असतील, पवार साहेब असतील, सगळ्याच टीमने ठरवलं की याच आयोजन आपण यजमानपद बिडिंगने स्वीकारलं. आणि ते करत असताना दोनच गोष्टी मनासमोर होत्या. एक तर आपलं स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग करायचं आणि कुठल्याही भारतात होणारे खेळांचे सामने काय लेवलला आयोजित झाले पाहिजेत हे संपूर्ण देशाला दाखवायचं हे ठरवून आपण तयारी सुरू केली. आपले सगळे मैदान असतील, कोर्ट असतील, ट्रॅक असतील, हे सगळे एका बाजूला आपण काही कोटी रुपये खर्च करून नीट करत गेलो. दुसऱ्या बाजूला ठरवलं होतं यावेळी खेलो इंडियासाठी येणारा कोणताही खेळाडू हा डॉर्मेटरीमध्ये राहणार नाही, पायऱ्यांखाली झोपणार नाही, चांगल्या सुस्थितीत नॉट फाय स्टार बट गुड हॉटेलमध्ये त्याची राहायची व्यवस्था केली पाहिजे. आणि खेळाडूला जोपर्यंत असा आराम आणि सन्मान मिळत नाही तोपर्यंत खेळाडू परफॉर्म करू शकत नाही हे आपण देशाला दाखवून दिलं. कुणाची राहायची व्यवस्था नीट नव्हती असं झालं का? चांगली होती? ह्याच्या आधी कधी अशी होती का? जेवणाची व्यवस्था कशी होती? चांगली होती. जेवण वेळच्या मिळालं का? बस स्पर्धा झाल्यानंतर कॅम्पस मधली जेवणाची टेस्ट आणि हॉटेलमधली टेस्ट सारखीच होती का? कॅम्पसची जरा चांगली होती, कॅम्पसची चांगली होती. कारण मी एकूण नंतर कोण कुठे किती जेवलं पाहिलं तर कॅम्पस मध्ये जरा जास्त लोक जेवली खेळाडू. ते हॉटेलमध्ये जायला कंटाळा, इथे चांगलं आहे हॉटेल. म्हणजे जे जेवण व्हीआयपी लाऊंजला होतं तोच मेनू, तीच क्वालिटी, ते जेवण कॅम्पसमध्ये खेळाडूंसाठीच्या स्टॉलवर होतं, कुठलाही भेदभाव करायचा नाही हे ठरवलं होतं आणि तसंच जेवणाचं आयोजन केलं. मला वाटतं की बारीक गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या गोष्टीमधून स्पोर्ट्स कल्चर, स्पोर्ट्स पर्सनकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा डेव्हलप होत असतो. मला आनंद आहे की आज रामशेठ ठाकूरांसारखे संस्था चालक आहेत, समाजकारणी आहेत, राजकारणी इथे स्वतः आले, कारण त्यांच्या शाळेतल्या मुलांना मिळाल्या. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या व्यक्ती त्या शाळांमध्ये इंटरेस्ट घेत आहेत, अशा प्रकारचे कोचेस तुमच्या बरोबर आहेत, म्हणून तुम्ही आज सगळ्यांनी या लेवल पर्यंत आज मजल मारली आहे. आणि याबद्दल तुम्हा सगळ्यांचं महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेच्या वतीने खूप खूप अभिनंदन. अभिनंदन मेडल सर्टिफिकेट घेताना चांगलं वाटत, पण तुमच्या मेडल सर्टिफिकेट मध्ये जसं अभिनंदनाचा वर्षाव आहे तसा अपेक्षांचाही वर्षाव आहे. तुम्हाला सिलेक्ट केलं गेलंय ऍज इफ यू आर पासिंग आउट फ्रॉम एनडीए, नाव यू विल बी पोस्टेड ऑन बॉर्डर. आणि तिकडे तुम्ही काय परफॉर्म करताय? आता जसं राजवर्धन राठोड साहेब म्हणाले की दर
वर्षी तुम्हाला 5 लाख स्कॉलरशिप पुढच्या 8 वर्ष मिळणार आणि हे 5 लाख जे केंद्र सरकारचे येणार हे तुमच्या सोसायटीमधला वॉचमन जे साबण खरेदी करतो त्यातून जीएसटी भरतो, रिक्षावाला तेल खरेदी करतो त्यातून जीएसटी भरतो, त्यातून हे पैसे येतात। त्यामुळे हे काही नरेंद्र मोदी, राजवन राठोड, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे किंवा वंदना कृष्णा मॅडम, केंद्रेकर, रामचंद्र ठाकूर आम्ही देत नाही। या देशातला सामान्य माणूस, गरीबातला गरीब माणूस आपल्या कमाईचे पैसे तुम्ही तिरंगा जगात उंच फडकवावा म्हणून कॉन्ट्रीब्यूट करतोय आणि हे सामान्य माणसाचं कर्ज आपल्या डोक्यावर है। जिनको हिंदी में समझ रहा है वो बाद में समझ लेंगे, लेकिन बाकियों को डिस्टर्ब मत करो। आणि त्यामुळे जे कर्ज, जो लोन कॉमन आदमी ने पसीना बहाकर पैसा कमाया, वो गवर्नमेंट को टैक्स देता है, वो आपके लिए नरेंद्र मोदी जी और राजू राठौर खर्च कर रहे हैं, तो आपकी जिम्मेवारी बनती है कि ये सूद समेत वापस लौटाना है। और सूद समेत वापस लौटाना मतलब देश को मेडल देना है। 2028 के ओलंपिक में आप में से कोई मेडल विनर वहां दिखने चाहिए। आणि हे सोपं नाही आहे, या 5 लाखात काही होत नाही हे मला माहिती आहे। आपले आई वडील, आपल्या संस्था, आपल्या कोचेस, आपले असोसिएशन याच्यामध्ये खूप काही घालतात, पण अपेक्षा आपल्याकडनं आहे। दरवेळी कुठल्याही जागतिक स्पर्धा झाल्या, ऑलिम्पिक झाल्या, एशियाड झाल्या, आणि त्यात नेहमीच वर्तमानपत्राच्या मागच्या पानावर ज्यावेळी मेडल टॅली येते तसं वरून चायना, अमेरिका असं करत करत कुठे खाली दिसलं तर इंडियाचं नाव दिसतं आणि त्यावेळी मनाला वाईट वाटत की इतका 1,250 कोटीचा देश, क्षमता आहे, कर्तृत्व आहे, पण मेडल टॅली का दिसत नाही। आणि म्हणून कॅच दॅम यंग ही कन्सेप्ट आदरणीय मोदीजींनी अंमलात आणली, राठोड साहेबांनी पुढे नेली आणि आपण त्याला भरभरून प्रतिसाद दिलाय। गेल्या वर्षी आपला नंबर 2 आल्यानंतर आपण ठरवलं होतं की यावेळी काही करून नंबर 1 आणायचा, मेडल्स आपली वाढवायची, आणि तो आपला निर्धार तुम्ही सगळ्यांनी खरा करून दाखवला। म्हणून आज म्हटलं, आज तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवावं, तुमचं अभिनंदन करावं आणि तुमच्यावर गप्पा माराव्यात आणि तुमच्या बरोबर मस्त जेवण करावं, एवढाच कार्यक्रम आज ठरवला। आणि हा कार्यक्रम ठरवत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मला आवर्जून सांगितलं की तुम्ही या सगळ्या मुलांचं अभिनंदन करताना त्यांना सांगा की पुढची काही वर्ष तुम्हाला कष्ट करायचे आहेत, मेहनत करायची आहे, राष्ट्राचं, महाराष्ट्राचं नाव मोठं करायचं आहे आणि हे तुम्ही करणार हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेचा आहे। म्हणून खेलो इंडिया मध्ये या वर्षी ज्या मुलांना गोल्ड मेडल मिळालं आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 लाख रुपये ज्यांना सिल्वर मिळालंय त्यांना 75,000 रुपये आणि ज्यांना ब्रॉन्झ मिळालाय त्यांना 50,000 रुपये काळ्या वाजवणारा लक्षात घ्या, आपल्यावरचं कर्ज वाढत जात आहे। पुन्हा हे शेतकरी जो स्वतः दुष्काळात कर्ज बाजारी आहे तरी पण तो ज्यावेळी बाजारात काही आणतो तर टॅक्स भरतो, या कर्ज बाजारी शेतकऱ्याचं कर्ज आपल्या डोक्यावर वाढत जात आहे। आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांच्या भूमीतला हा माणूस आपल्या मुलांसाठी, आपल्या खेळाडूंसाठी या पद्धतीने कर्ज असेल तरी सुद्धा पैसे द्यायला तयार आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज या प्रकारची घोषणा आपल्या सर्वांसाठी करायला सांगितलेली आहे।
याचा यथावकाश पुढच्या आठवड्यात 15 दिवसांमध्ये प्रोसेस चालू होऊन ते मिळेल. मला आता तुमच्याशी ज्या गप्पा मारायच्या त्या मारत असताना तुमचे काही कोचेस आले असतील, पालक आले असतील. खेळासाठी वेगवेगळ्या गोष्टी सुविधा आपण करत आलेलो आहोत. स्पोर्ट्स मध्ये स्पोर्ट्स डिपार्टमेंट म्हणून आमच्या सगळ्यांसमोर दोन टार्गेट आहेत. एक टार्गेट आहे की आपल्या खेळाडूंनी अधिकाधिक मेडल्स जिंकणं आणि दुसरं टार्गेट आहे की मोठ्या संख्येने मुलांनी ग्राउंडवर खेळलं पाहिजे, स्पोर्ट्स कल्चर डेव्हलप होणं. मी आजकाल तर आपण पाहतो की आपण सगळी युथ जनरेशन ही सायबर गुलाम झाले. चॅनल, टीव्ही, लॅपटॉप, आयपॅड, व्हॉट्सअप, पबजी आणि आपला वेळ तो मैदानात जायचा आहे. मैदानामध्ये जे गोल करायचे, मैदानात जे मारायचं आहे ते एक साताऱ्यात बसतो, एक मुंबईत बसतो, एक चर्चगेटला बसतो आणि पबजीवर चाललाय एकमेकांना. गेम आहे, खेळला पाहिजे, चांगला खेळला पाहिजे. बट वी आर बिकमिंग सायबर स्लेव्स अँड वी नीड टू स्टार्ट अ मुवमेंट अगेन्स्ट दिस सायबर स्लेव्हरी. आणि म्हणून आम्ही ज्या ज्या शाळेत जातो तिथे सांगतो की वन इव्हनिंग अ वीक नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट इव्हनिंग. संध्याकाळी 6 ते 9 टीव्ही नाही पाहणार, कम्प्युटरवर नाही बसणार, नो आयपॅड, नो व्हॉट्सअप, नो पबजी, नो व्हिडिओ गेम, काही नाही. आम्ही एकतर मैदानात खेळू किंवा आम्ही पुस्तक वाचू, गप्पा मारू, पण वन्स अ वीक 3 आवर्स 6 to 9 नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट इव्हनिंग. तुमचा वेळ तर मैदानात जातच असेल असं मी समजतो, पण पबजीला हसल्यानंतर म्हटलं बापरे, त्यांचाही जर वेळ पबजी जायला लागला तर आपल्या दिलेलं कर्ज वाया जाईल की काय. आणि मी तर असा इन्व्हेस्टर आहे की इन्व्हेस्टमेंट त्याच्यावरच करतो ज्यातला फायदा होतो. पण खरंच हे फॉर कॉमन युथ जनरेशन वी नीड इट. आणि त्यामुळे आम्ही गेल्या काही वर्षांचे निर्णय घेतले. ज्यावेळी मी लहानपणी खेळायला जायचो तर मला वडील म्हणायचे खेळून काही मार्क वाढणार नाही. तर आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला जे विद्यार्थी शालेय स्तरावर राज्य स्तरावर खेळतील त्यांना 5 मार्क, 10 मार्क, 15 मार्क, 20 मार्क या वर्षीपासून 10वीच्या परीक्षेत बाकी परीक्षेत मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही सांगू शकता खेळल्याने मार्क वाढ. बरोबर आहे. दुसरा आपण ऐकायचो, खेळायला मी गेलो की वडील म्हणायचे खेळून काय पोट भरणार नाही. मग आम्ही ठरवलं की जे राज्य स्तरावर सहभागी होतील, जे राष्ट्रीय स्तरावर सहभागी होतील अशा खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये 5% आरक्षण ठेवलं जाईल. जे आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होऊन मेडल मिळवतील त्यांना डायरेक्ट नोकरी दिली जाईल. त्यामुळे यापुढे सांगा खेळल्याने पोट भरत असं विनोद तावडे काका म्हणाले. त्यामुळे आता घरच्यांनी खेळताना अडवायचं नाही. पण यापुढे आम्ही अजून विचार केला की खेळाडू आहे, एखादा संगीतकार आहे, एखादा गायक आहे किंवा एखादं दिव्यांग मूल आहे जे रोज शाळेत जाऊ शकत नाही, तर अशा खेळाडूला रोज शाळेत जायचं, मग खेळाच्या प्रॅक्टिसला तेवढा वेळ देता येत नाही, नेमकी वार्षिक परीक्षा येते त्यावेळी स्पर्धा असतात व स्पर्धेला जाता येत नाही, स्पर्धांना गेल्यामुळे अटेंडन्स 70% होत नाही तर परीक्षेला शाळा बसू देत नाही, अशा सगळ्या अनेक अडचणी खेळाडूंच्या विशेषतः आणि इतरांच्या मगाशी म्हटलं असं या लक्षात घेतल्यानंतर आम्ही जानेवारी महिन्यापासून SSC ओपन बोर्ड चालू केलंय. या बोर्डचा फायदा असा आहे की रोज शाळेत जायची गरज नाही,
तुमच्या शाळेच्या आसपास आठवड्यातून एकदा महिन्यातून चारदा तुम्हाला स्पेशल गायडन्स देण्याची व्यवस्था होईल. तुम्ही त्या शाळेतून निघून ओपन एसएससी बोर्डचे विद्यार्थी व्हा. रोज शाळेत जायचं नाही, रोज 8-10 तास आपल्या खेळाची प्रॅक्टिस करायची. तुम्ही 10 वर्षाचे झाला की यू कॅन अपियर फॉर 5th क्लास एक्झाम. 13 वर्षाचे झाला की यू कॅन अपियर फॉर 8th क्लास एक्झाम. 15 वर्षाचे झाला यू कॅन अपियर फॉर 10th क्लास एक्झाम. आणि या ओपन एसएससी बोर्डाचे मार्क हे एसएससी सीबीएसई आयसीएसई च्या प्रमाणे समान मानले जातील. तुम्हाला त्या देशावर पुढे ऍडमिशन मिळेल. त्यामुळे केव्हा तरी पुढच्या महिनाभरामध्ये आपण खेलो इंडिया सिलेक्ट झालेले खेळाडू, तुमचे पालक, तुमचे कोच आणि त्या भागातला आमचा शिक्षण अधिकारी अशा मीटिंग्स केंद्रेकर साहेब, सोपल साहेब लावतील. हा ओपन बोर्डची कन्सेप्ट काय आहे ती आपल्या पॅरेंट्सना समजावून दिली जाईल. त्यामुळे जर तुम्ही 6वी, 7वी, 8वी, 9वीला असताना काही आता मिळवलं असेल आणि पुढे जर तुम्हाला शाळेत रोज जायचं नसेल, प्रॅक्टिस करायची असेल, तर आपण आपल्या पालकांबरोबर आणि शिक्षकांबरोबर बसून ठरवू शकतो. पुढच्या महिन्यामध्ये हे आपण एक पूर्ण त्या त्या सगळ्या ग्रुप्स आपले 359 जणांना या खेलो इंडिया सिलेक्ट केलं गेलं आहे, तर त्यांच्यासाठी अशा प्रकारचं काउन्सिलिंग वर्कशॉप ही आयोजित केली जातील आणि त्यातून तुम्ही निर्णय नक्की घेऊ शकता. असे तुमच्यासाठी वेगवेगळे निर्णय हे आपण घेतो. मला असं वाटतं की त्यातनं अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही आज जे तुमच्या खेळामध्ये कमावलंय त्याहून जास्त पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून ते तुम्ही करा हे मला अपेक्षा आहे. अजूनही आम्ही खूप काही करण्याची गरज आहे हे मला माहिती आहे, पण त्याचबरोबर तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील की क्रीडा मंत्र्याला हा प्रश्न विचारला पाहिजे, सजेस्ट केलं पाहिजे, तर मला असं वाटतं की आता वेळ आहे. कोणीही हात वर करावा. तुमच्याकडे हॉल इतका लहान आहे की सहज आवाज पायापर्यंत पोहोचू शकतो. यू कॅन आस्क एनी क्वेश्चन, यू कॅन गिव्ह एनी सजेशन. जे वाटते ते विचारा, जे मनात प्रश्न येईल तो विचारा. काही अडचणी असतील तर आपण त्याच्यावर मार्ग काढू शकतो. त्यामुळे हाऊस इज ओपन, एनीबडी कॅन आस्क. खेळाडू आली का पालक आली? चला पालक आली.